जायकवाडी धरणाची पाणी पातळी 80% झाली असून शुक्रवारी सकाळपासून जायकवाडी धरणातून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे। जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून 100 क्युसेक्स याप्रमाणे विसर्ग सुरू करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार आहे। त्यामुळे गोदावरी नदी काठासह कालवा परिसरातील रहिवाशी पशुपालक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे। दरम्यान जायकवाडीतील उपायुक्त पाण्याची टक्केवारी 80% पोहोचली असून जायकवाडी धरणात सध्या 51,726 क्युसेकची पाण्याची आवक चालूच आहे। या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजल्यापासून माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून 100 क्युसेक्स याप्रमाणे विसर्ग सुरू करण्यात आला आहे। हळूहळू या विसर्गात वाढ केली जाणार आहे। या पाण्यातून माजलगाव धरण भरले जाणार आहे। नदीकाठावरील नागरिक शेतकरी आणि पशुपालन करणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे। 1 ते 5 सप्टेंबर या दरम्यान जोरदार पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले। या पार्श्वभूमीवर जायकवाडी धरण आता 5 सप्टेंबर पर्यंत पूर्ण क्षमतेने भरणार असल्याचे शुभ संकेत मिळत आहे। जायकवाडी धरणाची 1,522 फूट पाणी साठवण क्षमता आहे। सध्या धरणात 1,518 फूट पाणी पातळीची नोंद झाली असून धरण केवळ 4 फूटच धरण रिकामे आहे अशी माहिती जलसंपदा विभाग दगडी धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे। गौतम बनकर, MCA News, पैठण, छत्रपती संभाजीनगर।